हरिओम हो, मी संजय सिंह मिस्त्री सहकारनगर संभाजीनगर केंद्र मी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंकडे इसवी सन दोन हजार दोन हजार दोनपासून येतो आहे तसं बापूंच्याकडे आल्यापासून माझ्या जीवनातलं परिवर्तन खूप झालं आहे ते सांगायला तर कमीच पडेल पदोपदी बापू आपल्यासोबतच असतो तसे अनुभव सांगायला तर खूप आहेत पण एक आता रिसेंटली एक आलेला एक अनुभव मी सांगू इच्छितो खूप अनेक वर्ष म्हणजे चार वर्षापासून माझी एक इच्छा होती की तीर्थक्षेत्र गाणगापुरी जावं आणि तिथे गुरुचैत्रेचं एकद पारायंतरी करावं हो, अशी माझी खूप इच्छा होती पण एकटं जायनं होईना किंवा मी एकटं जायलाही मला आवडत नाही मी जात नव्हतो मी माझे दोन आ, स्वामी मित्र होते स्वामी भक्त तर त्यांचे नेहमी गाणगापुरी जायचे मी त्यांनाही बराच वेळा विनंती केली अरे की तू ज्यावेळी जाशील त्यावेळी तू क मला सांग मला पण यायचं आहे माझी इच्छा आहे खूप पण योगच येत नव्हता ते जायचे पण केव्हाही म्हणजे मग असं व्हायचं की मला सुट्टी नाही मिळायची किंवा असं काहीतरी व्हायचं आणि तो योग येत नव्हता म्हणतात ना की परमेश्वराची परमिशन किंवा हे मिळाल्याशिवाय आपण ते तिथे जाऊ शकत नाही परंतु तो योग आला बारा ऑगस्ट दोन हजार बा बावीसला पंकज म्हणून माझा मित्र आहे त्याचा फोन आला अरे आपल्याला उद्या नानगापुरी जायचं आहे आनंद खूप झाला की शेवटी काही असो आपल्याला बापांनी एकदाची परवानगी दिली आणि त्या आनंदात मी त्याला एका क्षणात होवं म्हटलो की येस आप मी येणार मी त्यावेळी सुट्टीचा वगैरे काहीही विचार केला नाही आणि दुसऱ्या दिवशी बारा तारखेला बारा ऑगस्टला आम्ही निघालो दुपारी बारा वाजता इथून धुळे सोलापूर ह्या महामार्गाने आम्ही गेलो आनंद इतका होता की आम्ही दोघंच होतो गाडीने आणि बापूंनीच मिळून दिलेली म्हणजे बापूंचीच गाडी ती त्या मी ड्राईव्ह करत पूर्ण इथून ते अव संभाजीनगर ते गाणगाफूर मी एकट्याने गाडी ड्राईव्ह केली साडेचारशे किलोमीटर मी सात तास आम्ही तिथे पोहोचलो ध्येय एकच होतं की बस तिथे पोहोचायचं आणि पारायण करायचं हा आनंद होता मनामध्ये खूप तिथे पोहोचलो संगमावर जाऊन आलो स्वामींचे दर्शन घेतले तिथे सांगायचा एक अनुभव असा की स्वामींकडे आम्ही ज्यावेळी गेलो आ, दर्शन घेतलं मंदिरामध्ये आणि मंदिराच्या डाव्या बाजूला एक असं स्टीलचे रॉड असलेलं एक गेट होतं आणि तिथे एक सेवेकरी महिला ते गेटला हो गेटजवळ उभी होती त्या गेटमधून ती आतमध्ये कोणाला जवळ देत नव्हती कारण पलीकडे जी आहे ती स्वामींच्या पालखीची तयारी होत होती आणि त्याच्या त्या दरवाज्याच्या बाजूनेच मंदिराच्या बाहेर एक्झिट व्हायचा रस्ता होता मी आपले स्वामींचे दर्शन घेतले माझ्या मागे माझा मित्र होता मला एक्झिटचा मार्ग माहीत नव्हता मी सरळ असं दर्शन घेऊन बाहेर निघालो आणि ते दरवाजाजवळ जाऊन उभा राहिलो तर त्या सेवेकरी महिलेने मला काहीही नाड होता डायरेक्ट दरवाजा उघडला की जणुकुरी जा तुम्ही आतमध्ये ते इतर कोणाला जाऊ देत नव्हते हो मी सगळं आपल्या आतमध्ये गेलो माझ्या मागेही माझा मित्र आला भाग्य परमभाग्य असं की बापू ज्यावेळी देतो तो भरभरून देतो ते पालखीचं दर्शन अक्षरशः स्वामींच्या पादुकांवर मला तिथेच पालखीतच डोकं नस्तमस्तक व्हायला मिळालं डोकं टेकवायला मिळालं हे बापूं बापूंनी दिलेला हा परम आशीर्वाद मला त्या ठिकाणी मिळाला आम्ही ज्यावेळी बाहेर आलो मित्र म्हणला अरे बघ किती आश्चर्य झालं की तिथे आपल्याला अगदी स्वामींच्या चरणांवरती नतमस्तक व्हायला मिळालं तो आनंद खूप वेगळाच होता शब्दात न सांगण्यासारखा आहे तिथून आम्ही बाहेर आलो रात्री मुक्काम केला दुसरी दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून आम्ही गुरुक्षेत्र पारायणसाठी बसलो पारायण संपले आणि आम्ही साधारण दोन वाजता गाणगाफूर सोडलं आम्ही तिथून आल्यानंतर तिकडून मग मित्र ड्राईव्ह करत होता तो म्हटला अरे काल तू ड्राईव्ह केला आहेस आता मी चालवतो आम्ही दोघंच होतो गाडीत आम्ही आलो अक्कलकुटी आलो अक्कलकुटी पण स्वामींचे दर्शन झाले आणि तिथून निघालो आणि संभाजीनगर परत परत परतीच्या मार्गावर आम्ही निघालो साधारण साडेचार ते पाचची वेळ असेल दुपारच्या आमच्या दोघींच्या गप्पा फक्त एकच फक्त धार्मिक विषयावरती आमच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या आणि तो धुळे सोळापूर हायवे असा आहे की इकडून येताना दोन लेन्स म्हणजे संभाजीनगर ते गाणगापूर जायला दोन लेन्स आणि गाणगापूर ते संभाजीनगर याला दोन लेन्स आणि मध्ये जे आहे ते बॅरिकेशन आहे आणि रोडच्या कडेला पण बॅरिकेशन आहे असा तो रोड आहे आणि सतत कर, हा वाहणारा क खूप सारी वाहतूक असणारा हा रोड की एकही मिनटं किंवा अर्धा मिनटंही तिथे वाहतूक नाही वा असं काही केव्हाही होत नाही पण तो क्षण असा आला होता तो ड्राईव्ह करत होता साधारणपणे शंभरच्या स्पीडमध्ये आमची गाडी असेल गाडीला काय झालं माहीत नाही अचानक असा धक्का लागला म्हणजे असं हलवावं गाडी जोरात असे वाटले आणि त्याने एकदम ब्रेक दाबला पण ही गाडी अशी होती आमची शंभरच्या स्पीडमध्ये पण अशी न चालता गाडी अशी घसरघळत अगदी म्हणजे रोडवरती पाणी नव्हतं काही नव्हतं पण अक्षरशः गाडी अशी घरघसरत अशी आली जणू काही आणि इथे ते बॅरिगेशन होतं सांगायचं असं की या बॅरिगेशनच्या खाली जवळपास वीस ते पंचवीस फूट अशी दरी होती खूप मोठी पण हे मी त्या क्षणी बापूंच्या धावा केल्या बापू वाचवा आता काही खरं नाही असं वाटत आहे कारण त्यावेळी मुलगी पण डिलेवरीसाठी आलेली होती वाटत होतं की काय करावं क्षणात अगदी काही असं झालं फक्त बापूंच्या धावा केला अपघाते जरी हे चरण पाही त्यासही रक्षी संकटी ही माझी सद्गुर गुरु मावली आणि वृद्ध बापूंनी दिलेली ग्वाही याचा त्यावेळी मला अनुभव आला आणि प्रचिती आली ही गाडी आमची अशी येते आणि हे अशी घसर, घसरत आली या बॅरिगेशनजवळ फक्त सहा इंच आमची जागा होती ती गाडी जणू काही आमची अशी थांबवली गेली शंभरच्या स्पीडची गाडी ही अशी अक्षरशः थांबली जाते एका जागी उभी राहते हे फक्त ती गिरोमावलीच करू शकते दुसरं कोणीही करू शकत नाही त्याच्यापुरचं सा सांगायचं असं की एक क्षणभर गाडी थांबून ही परत पुढे गेली ही पुढे जाऊन पूर्ण काही न होता अगदी तीनशे साठच्या डिग्रीमध्ये ही गाडी पूर्ण अशी फिरली आणि परत परत अजून एक धक्का बसला की हे असं काय होतं आहे परत गाडी इकडे आली परत घसरत घसरत हायकरचं जो बॅरिगेशन होता ह्या ह्या दिशेने गाडी आली म्हटलं झालं आपण इकडून वाचलो पण आता तर मी इकडे ठोकलाच जाणार कारण मी होतो लेफ्ट साईडला बसलेलो पण बापूंनी परत मला वाचवले हा तिसरा क्षण होता त्याच वेळीचा ही गाडी अशी अशी आली आणि ही जणू ह्या बॅरिगेशनच्या जवळ परत अशी जाऊन उभी राहिली जणू काही बापूंनी अशी धरून ठेवली गाडी असं आम्हाला वाटलं परत मी थोडं थांबलो आणि विशेष सांगायचं म्हणजे की हा कंटिन्यू वाहणारा हा जो रस्ता आहे ह्या ही जी घडामोड घडली त्या घडामोडीमध्ये आमच्या मागून एकही गाडी आली नाही ही आमचं भाग्यच किंवा तो बापूस हे करू शकतो कारण जर आमची ही गाडी इथे होती त्यावेळी जरी समोर एखादी गाडी आली असती तर त्याने आम्हाला ओढवून दिलं असतं कारण ह्या गा ह्या ह्या रोडवरती कमीत कमी शंभर ते एकशे दहाच्या स्पीडने गाड्या चालतात नंतर आम्ही इथे थांबलो आणि मग दोन मिनटं आम्ही बापूंचे आणि त्यांनी तो स्वामी भक्त असल्यामुळे त्यांनी स्वामींची खूप खूप आभार मानले आणि हो मग नंतर आम्ही परत गाडी अशी फिरवली आणि आम्ही परत संभाजीनगरच्या मार्गे आलो मध्ये मग आम्ही त्या गावी थांबलो एक चहापाणी जाण्यासाठी थांबलो आणि डोळे अश्विंनी आम्ही डोळ्यांना अश्विंनी वाट मोकळी करून दिली कारण त्या दिवशी जर करण बाप्पू नसते तर कदाचित आज मी या क्षणी नसतो हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथसंवेद